आता पुढचा जो पार्ट आहे, काही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत की जे इनहेरिटन्स मध्ये वापरले जातात किंवा आपण क्लास मध्ये वापरले जातात, तर कुठले फंक्शन्स आहेत? तर काही बघा की इम्पॉर्टंट चार फंक्शन्स आहेत, हॅज ऍट्रिब्यूट, गेट ऍट्रिब्यूट, डिलीट ऍट्रिब्यूट आणि सेट ऍट्रिब्यूट. तर असे चार फंक्शन्स आहेत की ह्या चार फंक्शनचा यूज करून आपण क्लास मधल्या ऍट्रिब्यूटच्या रिलेटेड आपल्याला डिफरंट ऑपरेशन्स करता येतात. म्हणजे समजा एखाद्या वेळेस आपल्याला असं चेक करायचं की ह्या क्लासमध्ये हे ऍट्रिब्यूट आहे का नाही हे चेक करायचंय, तर त्यासाठी हॅज ऍट्रिब्यूट वापरलं जातं. किंवा समजा तुम्हाला एखाद्या क्लासमधल्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची आहे, डिस्प्ले करायची आहे, तर गेट ऍट्रिब्यूट करता येतं. किंवा तुम्हाला एखादं नवीन ऍट्रिब्यूट ऍड करायचं क्लासमध्ये रन टाईमला, तर तुम्हाला सेट ऍट्रिब्यूट करता येतं. किंवा रन टाईमला तुम्हाला एखाद्या क्लासमधून एखादा ऍट्रिब्यूट डिलीट करायचंय, तर डेल ऍट्रिब्यूट करता येतं. म्हणजे अशा ऍट्रिब्यूटच्या रिलेटेड वेगवेगळे फंक्शन्स आहेत किंवा वेगवेगळे आपल्याला मेथड्स दिलेले आहेत, इनबिल्ट मेथड्स दिलेले आहेत, आणि त्या कुठल्या आहेत आपण इथं बघतोय. सो पहिला ऍट्रिब्यूट किंवा पहिलं फंक्शन आहे हॅज ऍट्रिब्यूट. पहिलं जे फंक्शन्स आहे ते हॅज ऍट्रिब्यूट. हॅज ऍट्रिब्यूट काय करतं? इट फंक्शन्स, इट विल बी चेक वेदर द फंक्शन रिटर्न्स ट्रू इफ द ऑब्जेक्ट हॅज गिवन नेम्ड ऍट्रिब्यूट. म्हणजे हे हॅज ऍट्रिब्यूट मध्ये, म्हणजे हॅज ऍट्रिब्यूट काय करतं, तर इट विल बी चेक वेदर द नेम्ड ऍट्रिब्यूट इज अवेलेबल इन दॅट क्लास ऑर नॉट, इन दॅट ऑब्जेक्ट ऑर नॉट. म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लास मध्ये ते ऍट्रिब्यूट आहे का नाही हे आपल्याला बघायचं असेल तर हॅज ऍट्रिब्यूट आपल्याला वापरता येतं. जर असेल तर ट्रू होईल, नसेल तर फॉल्स येईल. ह्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा, हॅज ऍट्रिब्यूट, ऑब्जेक्ट आणि ऍट्रिब्यूट. म्हणजे कुठल्या तरी क्लासचा जो ऑब्जेक्ट आपण केला आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये ते ऍट्रिब्यूट, ऍट्रिब्यूट कुठला आहे, समजा आपण स्टुडंट क्लास आहे, स्टुडंटचा येस ऑब्जेक्ट केला तर इथं ऑब्जेक्ट येस येणार. आणि ऍट्रिब्यूट काय आहे येस मध्ये, स्टुडंट मध्ये सपोज नेम, तर आपल्याला अशा पद्धतीनं वापरता येईल. म्हणजे एखादा ऍट्रिब्यूट क्लास मध्ये आहे का नाही हे चेक करायचं असेल तर हॅज ऍट्रिब्यूट वापरलं जातं. नंतर पुढे आहे गेट ऍट्रिब्यूट. म्हणजे ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू तुम्हाला जर रिट्राईव्ह करायची, म्हणजे आता हे स्टुडंट मध्ये नेम ऍट्रिब्यूट आहे, नेमची व्हॅल्यू तुम्हाला रिट्राईव्ह करायची, तर आपण ऑब्वियस काय करतो, येस डॉट नेम करतो, त्यामुळे आपल्याला ती नेमची व्हॅल्यू येते. पण त्याला दुसरा एक पर्याय दिलेला आहे, यू हॅव टू यूज द गेट ऍट्रिब्यूट. गेट ऍट्रिब्यूट तुम्ही करू शकता. सो इट रिटर्न द फंक्शन, फंक्शन रिटर्न द व्हॅल्यू ऑफ नेम्ड ऍट्रिब्यूट ऑफ अन ऑब्जेक्ट. जर ऍट्रिब्यूटचं व्हॅल्यू असेल, म्हणजे हे जे व्हॅल्यू नेमला काही व्हॅल्यू असाइन केली असेल, तर ती व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न होईल. जर नसेल तर डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही सेट केली असेल तर. आता बघा, जनरली समजा नेम ऍट्रिब्यूट आहे, पण समजा आपण ईमेल ऍट्रिब्यूट स्टुडंट मध्ये नाहीये, आणि मग हे तुम्ही गेट येस डॉट ईमेल केलं तर तुम्हाला ऍट्रिब्यूट एरर येईल, कारण ते ऍट्रिब्यूट त्यात नाहीये. पण तुम्ही गेट ऍट्रिब्यूट वापरला तर तुम्हाला ह्या सिंटॅक्स मध्ये तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू पास करता येते. म्हणजे जर ऍट्रिब्यूट नसेल तर तुम्हाला काय डिस्प्ले करायचंय, तर तुम्ही हे डिफॉल्ट मध्ये लिहू शकता, इफ इट इज नॉट फाउंड इट रिटर्न्स द डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे गेट ऍट्रिब्यूट मध्ये बघा, पहिला ऑब्जेक्ट नेम आहे, दुसरा ऍट्रिब्यूट नेम आहे, आणि तिसरं डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट हे ऑप्शनल आहे, लिहिलं चालतंय नाही लिहिलं चालतंय, पण हे दोन ऑब्जेक्ट आणि ऍट्रिब्यूट हे कंपल्सरी आहे. म्हणजे गेट ऍट्रिब्यूट काय करतं, तर ऍट्रिब्यूट गेट करायचं काम करतं. नंतर डेल ऍट्रिब्यूट, डेल ऍट्रिब्यूट काय करतं, तर ऍट्रिब्यूट डिलीट करायचं काम करतं. समजा एका रन टाइमला एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा ऍट्रिब्यूट नको आहे क्लासमध्ये, तर तुम्ही ते डिलीट करू शकता. दिस फंक्शन इज यूज टू डिलीट अन ऍट्रिब्यूट फ्रॉम अ क्लास. क्लास मधून ते ऍट्रिब्यूट, ऍट्रिब्यूट म्हणजे थोडक्यात काही व्हेरिएबल जे आपण डिक्लेअर केलेला असतो क्लासमध्ये, तो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही डेल ऍट्रिब्यूट वापरता. इट टेक्स टू पॅरामीटर, ह्याला दोन पॅरामीटर आहे, पहिला ऑब्जेक्ट नेम आणि दुसरा ऍट्रिब्यूट नेम. सो फर्स्ट इज ऑब्जेक्ट ऑफ द क्लास अँड सेकंड इज ऍट्रिब्यूट यू वॉन्ट टू डिलीट. जे ऍट्रिब्यूट तुम्हाला डिलीट केलंय करायचे, ते ऍट्रिब्यूटचं नाव इथं लिहायचं, म्हणजे ऍब्जेक्ट नेम आणि ऍट्रिब्यूट. आफ्टर डिलीटिंग द ऍट्रिब्यूट इट नो लॉंगर अवेलेबल इन द क्लास अँड इट विट बी थ्रो एक्सेप्शन. जर तुम्ही एखादा ऍट्रिब्यूट डिलीट केला असेल आणि परत ते ऍट्रिब्यूट जर ऍक्सेस करायला गेला, तर ऍक्सेस करायला गेल्यानंतर तुम्हाला ती एरर मेसेज येईल, कारण तुम्ही ते काय ऍट्रिब्यूट डिलीट केलेलं असतं, आणि डिलीट केलेलं परत तुम्हाला डिस्प्ले होईल का, नाहीये. म्हणजे हे तीन फंक्शन बघा, हॅज ऍट्रिब्यूट इट इज यूज टू चेक वेदर द ऍट्रिब्यूट इज अवेलेबल. हॅज ऍट्रिब्यूट न काय, की ऍट्रिब्यूट अवेलेबल आहे का नाही चेक केलं जातं. गेट ऍट्रिब्यूट न ऍट्रिब्यूटला व्हॅल्यू डिस्प्ले केली जाते किंवा गेट केली जाते किंवा रिट्राईव्ह केली जाते. डेल ऍट्रिब्यूट न व्हॅल्यू डिलीट केली जाते, म्हणजे ऍट्रिब्यूट डिलीट केलं जातं.
ओके आणि जसं डिलीट करायचं तसं दुसरं एक ऍट्रिब्यूट आहे तुम्हाला सेट करता येतं, म्हणजे नवीन ऍट्रिब्यूट ऍड करायचंय तर तुम्हाला सेट ऍट्रिब्यूट न तुम्हाला ऍड करता येतं. सो दिस फंक्शन इज यूज टू सेट अ व्हॅल्यू टू द ऑब्जेक्ट ऍट्रिब्यूट. इट टेक्स थ्री आर्ग्युमेंट ऍज अ ऑब्जेक्ट, अ स्ट्रिंग अँड द ऍट्रिब्यूट व्हॅल्यू अँड रिटर्न नन अँड रिटर्न नन. ओके इट इज हेल्पफुल वेन यू वॉन्ट टू ऍड न्यू ऍट्रिब्यूट टू ऑब्जेक्ट. सेट ऍट्रिब्यूटने आपल्याला काय करता येतं की एक तर तुम्हाला त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू सेट करता येते किंवा तुम्हाला त्या ऍट्रिब्यूट नवीन ऍट्रिब्यूट ऍड करता येतं. तर तुम्हाला ह्या तीन, मग इथं बघा ऑब्जेक्ट, समजा नवीन ऍट्रिब्यूट ऍड करायचं आहे तर ऑब्जेक्ट, त्यानंतर कुठला ऍट्रिब्यूट ऍड करायचं आहे आणि त्याला व्हॅल्यू काय पास करणार आहे हे पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता. किंवा व्हॅल्यू एखाद्या ऍट्रिब्यूटला ऍड करायचं आहे तर ऑब्जेक्ट, त्या ऍट्रिब्यूटचं नाव आणि त्याला काय व्हॅल्यू असाइन करायचे हे, तर सेट ऍट्रिब्यूट अशा पद्धतीनं. आता इथे एक्झाम्पल दिले बघा, इथं क्लास स्टुडंट, स्टुडंटला दोन ऍट्रिब्यूट दिलेत आयडी आणि नेम. इथं आपण कन्स्ट्रक्टर मध्ये आयडी आणि नेमला व्हॅल्यू असाइन केले. आता इथं बघा स्टुडंटचं ऑब्जेक्ट क्रिएट केला स्टुडंट आणि त्याला व्हॅल्यू असाइन केले 101 आणि विजय. ओके आता इथं हॅज ऍट्रिब्यूट, हॅज ऍट्रिब्यूट, आता स्टुडंट हा क्लास आहे आणि ईमेल, स्टुडंट क्लास आणि ईमेल किंवा स्टुडंट ऑब्जेक्ट आणि ईमेल हे तुम्ही लिहिलं. ईमेल हे ऍट्रिब्यूट आहे, ह्याच्यात आहे का इथं बघा, इथे ईमेल ऍट्रिब्यूट आहे का, नाहीये. मग ह्याच ऍट्रिब्यूट काय होईल, फॉल्स दाखवेल. इथे बघा फॉल्स, म्हणजे स्टुडंट मध्ये ईमेल ऍट्रिब्यूट आहे का, नाहीये. इथं कुठे ईमेल दिसते का, आयडी आणि नेम आहे इथं सिंगल कोट मध्ये किंवा डबल मध्ये. ओके तर ह्या पद्धतीने फॉल्स आहे इथं. आता बघा पुढं गेट ऍट्रिब्यूट, म्हणजे ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू रिट्राइव करतं. बघा स्टुडंट आणि आयडी, इनिशियली आयडीची व्हॅल्यू काय, झिरो, तर ती व्हॅल्यू इथं रिटर्न होईल. बघा म्हणजे ते ऍट्रिब्यूट अवेलेबल आहे का नाही चेक करायचं असेल तर गेट ऍट्रिब्यूट पण तुम्ही चेक करू शकता. ओके आता याच्यात मला एक नवीन ऍट्रिब्यूट ऍड करायचंय, फॉर एक्झाम्पल ईमेल. तर इथं बघा मी सेट ऍट्रिब्यूटने ईमेल ऍड केला. सो स्टुडंट हे ऑब्जेक्ट आहे, ईमेल हा त्याचा नवीन ऍट्रिब्यूट आहे आणि त्याला व्हॅल्यू पास केली विजय ऍट जीमेल डॉट कॉम. तर ह्या ठिकाणी मी नवीन ऍट्रिब्यूट ऍड केलं. नवीन ऍट्रिब्यूटला आपल्याला सेट ऍट्रिब्यूट वापरलं जातं. ओके मग ज्यावेळेस हे सेट केलं, आता प्रिंट मी केलं स्टुडंट डॉट ईमेल, पहिला ह्याच्यात ईमेल आहे का, नाहीये. पण आता ईमेल ऍट्रिब्यूट मी ऍड केलं त्यामुळे स्टुडंट डॉट ईमेल म्हणलं की इथं व्हॅल्यू दिसते. बघा ओके स्टुडंट डॉट ईमेलची व्हॅल्यू दिसते. मी आता एक समजा डिलीट ऍट्रिब्यूट, आता तिसरं जे फंक्शन आहे डिलीट ऍट्रिब्यूट, आणि स्टुडंट मधून ईमेल डिलीट केला. ओके स्टुडंट मधून इथं ऍड केला सेट ना, आणि नंतर मी डिलीट केला आणि परत ईमेल प्रिंट करायला गेला तर तुम्हाला परत काही ऍट्रिब्यूट एरर, म्हणजे ही ईमेल ऍट्रिब्यूट इथं सापडणार नाही. तर ह्या पद्धतीने चार फंक्शन्स आहेत, हे ऑब्जेक्टिव्हला विचारले गेलेले आहेत फंक्शन. सो बाय युजिंग डॅश डॅश फंक्शन यू हॅव टू डिलीट द ऍट्रिब्यूट, यू वॉन्ट टू गेट द ऍट्रिब्यूट, यू वॉन्ट टू चेक वेदर द ऍट्रिब्यूट इज अवेलेबल ऑर नॉट. ह्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला ही चार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कसं विचारलंय की समजा क्लासमध्ये ऍट्रिब्यूट आहे का नाही हे चेक करायचं असेल तर कुठलं फंक्शन वापरलं जातं, तर ह्यासाठी काय आहे, हॅज ऍट्रिब्यूट. समजा तुम्हाला एखादा ऍट्रिब्यूट डिलीट करायचं आहे रन टाइमला तर कसं करता येईल, तर तुम्हाला डेल ऍट्रिब्यूटनं. समजा एखादा ऍट्रिब्यूट नवीन ऍड करायचंय तर तुम्हाला सेट ऍट्रिब्यूटनं आपण ऍड करू शकतो. किंवा तुम्हाला समजा एखाद्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू रिट्राय करायची आहे तर तुम्ही गेट ऍट्रिब्यूट वापरू शकता. तर ही चार फंक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये. ओके सो दिस इज अवर फोर. पुढचा जो पार्ट आहे की पॉलिमॉर्फिझम, आता हा जो पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट आहे हा पण आपल्याला माहित आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग शिकतो. आता सुरुवातीलाच आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग काय आहे, त्याची फीचर्स काय आहे तर हे बघितलं. तर ह्याच्यातलं एक महत्वाचं फीचर्स आहे, म्हणजे बेसिक फीचर म्हणू आपण की ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे सगळ्यात महत्वाचं फीचर्स किंवा बेसिक फीचर कुठलं आहे, तर एक एनकॅप्सुलेशन, क्लास ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. तर त्यातला जो शेवटचा जे इम्पॉर्टंट फीचर आहे ते पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय, म्हणजे जनरली बघा फंक्शन ओव्हरलोडिंग शिकला किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग शिकला, तर हे जे कन्सेप्ट आहे हे काय पॉलिमॉर्फिझमची कन्सेप्ट इथे. सो पॉली मीन्स, आता हे पॉलिमॉर्फिझम हे कसं जनरेट झालं, तर पॉलिमॉर्फिझम हा ग्रीक वर्ड मधून जनरेट झाले. सो पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स, म्हणजे थोडक्यात काय मेनी फॉर्म्स, म्हणजे अनेक वेगवेगळ्या पद्धती, मेनी फॉर्म्स वेगवेगळ्या पद्धत. ओके सो पॉलिमॉर्फिझम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. पॉलिमॉर्फिझम मीन्स दॅट यू हॅव मल्टिपल क्लासेस वेअर इच क्लास इम्प्लिमेंट द सेम व्हेरिएबल ऑर मेथड इन अ डिफरंट वे.
म्हणजेच आपण एकच फंक्शन किंवा एकच मेथड आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करू शकतो. ओके, म्हणजे मला ऍडिशन करायचंय तर ऍडिशनला मी इंटीजर ऍडिशन करू शकतो, फ्लोट ऍडिशन करू शकतो, डबल ऍडिशन करू शकतो, स्ट्रिंगची ऍडिशन करू शकतो. तर हे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, म्हणजे ऍड नावाची मेथड वेगवेगळ्या पद्धतीने वर्क करते. हे पॉसिबल कशामुळे झालं तर आपल्याला पॉलिमॉर्फिझममुळे पॉसिबल झालं. किंवा काही सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या मेथड्स आपण लिहिले असतील किंवा एकच मेथड नेम आहे पण वेगवेगळ्या क्लासमध्ये आपल्याला ती वर्क करायची आहे तर आपल्याला तिथं मेथड ओव्हर राईडिंग करावं लागतं. ओके, म्हणजे सेम नेम फंक्शनचं असेल तर ओव्हरलोडिंग आणि ओव्हर राईडिंग ह्या कन्सेप्ट तुम्ही बाकी शिकलेला आहे तर त्याच कन्सेप्ट म्हणजे पॉलिमॉर्फिझम. आता रिअल वर्ड एक्झाम्पल मध्ये आपण जर कन्सिडर केलं, सो इन रिअल वर्ड एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम इज सपोज दॅट वेन यू आर इन अ क्लासरूम दॅट टाइम यू बिहेव लाईक अ स्टुडंट. आता एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं पॉलिमॉर्फिझमचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण म्हणू की क्लासरूम मध्ये तुम्ही काय असता, एक विद्यार्थी असता. मार्केटमध्ये गेला तुम्ही तर तुम्ही काय असता, एक कस्टमर असता. त्यानंतर तुम्ही समजा घरी गेला तर तुम्ही काय असता, एक मुलगा किंवा मुलगी, सन किंवा डॉटर असता. म्हणजे एकच व्यक्ती आहे, तुम्ही एकच आहात, एकच व्यक्ती आहे पण वेगवेगळ्या लोकेशनला त्याचं बिहेव्हिअर काय आहे, वेगवेगळं आहे. म्हणजे क्लासरूम मध्ये तुम्ही स्टुडंट असता. ओके, क्लासरूम मध्ये तुम्ही स्टुडंट, तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्ही कोण असता, तुम्ही एक कस्टमर असता. आणि घरी गेला तर तुम्ही कोण असता, सन किंवा डॉटर्स असतात. म्हणजे व्यक्ती एक आहे पण त्यांचे बिहेव्हिअर्स किंवा त्यांची फंक्शनॅलिटी काय आहे, तीन वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी सांगितलेल्या. म्हणजेच दिस इज एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझम मीन्स फॉर्म. म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती आहे पण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये किंवा वेगवेगळ्या बिहेव्हिअर मध्ये काम करतो. सो दॅट इज रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. असे अनेक एक्झाम्पल आपल्याला देता येतील. सो दिस इज वन ऑफ द सिम्पल एक्झाम्पल पॉलिमॉर्फिझम. ओके, सो पायथॉन इज अ डायनामिकली टाइप्ड लँग्वेज अँड दॅट विल बी डक टायपिंग. इट इज कॉल्ड एज अ डक टाइप. पायथॉन हॅज इम्पॉर्टंट फीचर, हे आपण पहिल्या लेक्चर मध्येच बघितलं. पायथॉन मध्ये डायनामिक टायपिंग असतं अँड दॅट इज कॉल्ड एज अ डक टायपिंग. सो वॉट इज मीन बाय डक टायपिंग? सो डक टायपिंग इज अ पायथॉन अलाउज अस टू यूज एनी ऑब्जेक्ट दॅट प्रोव्हाइड द रिक्वायर्ड मेथड अँड व्हेरिएबल विदाउट फोर्सिंग इट इज बिलॉंग्स टू एनी पर्टिक्युलर क्लास. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डक टायपिंग मध्ये काय की तुम्ही एखादी मेथड ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही कॉल करू शकता पण ती क्लास कुठल्या क्लास मध्ये आहे याचा संबंध नाही. तर याचं एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे एक्झाम्पल मधून तुम्हाला ते क्लिअर होईल. ओके, सी इन डक टायपिंग द ऑब्जेक्ट सस्टेन्सिव सुटेबिलिटी इज डिटरमाइंड बाय द प्रेझेन्स ऑफ द मेथड अँड व्हेरिएबल रादर दॅन द ऍक्च्युअल टाइप ऑफ द ऑब्जेक्ट. फक्त इथं चेक काय केलं, ती मेथड त्या पेजात आहे का नाही एवढं चेक केलं. असेल तर ती कॉल केली जाते. त्याचा डेटा टाइप काय आहे किंवा त्याचा टाईप काय आहे ह्याचा संबंध येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपण बघा डायनामिक टाईप असल्यामुळे ह्याला टाईप डेटा टाईपचं स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन आहे का नाही. तेव्हा फक्त आपल्याला डक टायपिंग मध्ये काय चेक केलं जातं की ती मेथड त्या क्लासमध्ये आहे का नाही एवढंच चेक केलं जातं. टू एलॅबरेट दिस मीन्स दॅट फॉर एक्झाम्पल द एक्सप्रेशन सम ऑब्जेक्ट डॉट टू, दिस इज एक्झाम्पल. समजा सम ऑब्जेक्ट डॉट टू नावाची मेथड विल ऑकर इफ ऑब्जेक्ट सम ऑब्जेक्ट हॅज टू मेथड. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा ह्या क्लासमध्ये टू नावाची मेथड आहे का नाही एवढंच बघितलं जातं. असेल तर ती कॉल केली जाते, नसेल तर जे काय असेल ते एरर मेसेज. रिगार्डलेस ऑफ विच क्लास सम ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू, सम ऑब्जेक्ट कुठला क्लास आहे त्याचा काही संबंध नाही. तो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्ट मध्ये ती क्लास मेथड आहे का एवढंच बघितलं जातं, ते असेल तर डिस्प्ले केलं जातं. सो डक टायपिंग इज अ कन्सेप्ट रिलेटेड टू डायनामिक टायपिंग वेअर द टाईप ऑर द क्लास ऑफ अन ऑब्जेक्ट इज लेस इम्पॉर्टंट दॅन द मेथड. डेटा टाईप इथं महत्वाचा नाही तर इथं ती मेथड किंवा ऑब्जेक्ट किंवा ते व्हेरिएबल प्रेझेन्स आहे का नाही हे महत्वाचं आहे. सो वेन यू कॅन सी डक टायपिंग यू डू नॉट चेक टाईप ऍट ऑल. डक टायपिंग मध्ये म्हणजे आपण पायथॉन मध्ये कुठल्या पद्धतीचा डेटा टाईप आपण डिफाईन करतो का, हा इंटीजर आहे, हा कॅरेक्टर आहे, हा स्ट्रिंग आहे, हा फ्लोट आहे, आपण असं काही डिफाईन करत नाही. तर हे ऑटोमॅटिक डिफाईन होतं, त्यामुळे डेटा टाईपला इथं महत्व दिलेलं नाही तर तो प्रेझेन्स आहे का नाही याला महत्व आहे. सो इन्स्टेड यू चेक द प्रेझेन्स ऑफ द गिव्हन मेथड. म्हणजे डेटा टाईप न बघता आपण काय बघतो, फक्त ते तो मेथड किंवा ती व्हेरिएबल त्या इथं आहे का नाही एवढंच बघितलं. So difference between inheritance and polymorphism is that while inheritance is implemented on a class where polymorphism is implemented on a method. Inheritance आणि polymorphism मध्ये difference काय हे बघायचं असेल तर आपल्याला inheritance आपण class मध्ये करतो
आणि पॉलिमॉर्फिझम जनरली मेथड मध्ये असतं. बघा, मेथड ओव्हरलोडिंग, क्लास ओव्हरलोडिंग म्हणलंय का कधी तुम्हाला? नाही. मेथड ओव्हरलोडिंग म्हणलंय किंवा मेथड ओव्हरराइडिंग म्हणलंय, क्लास ओव्हरराइडिंग म्हणलंय का? नाही म्हणलं. म्हणजे थोडक्यात पॉलिमॉर्फिझम ही जनरली कशा बरोबर रिलेटेड असतं? मेथड बरोबर रिलेटेड असतं. आणि इनहेरिटन्स हे ऑलवेज काय असतं? क्लास बरोबर असतं. आपण असं कधी बघितलंय का एका मेथड मधून दुसरी मेथड इनहेरिट झाली आहे? असं नाही झालं. आपण क्लास इनहेरिट करतो आणि मेथड ओव्हरराइड करतो किंवा ओव्हरलोड करतो. त्यामुळे पॉलिमॉर्फिझम जनरली कशा बरोबर रिलेटेड आहे? मेथड बरोबर आहे. आणि इनहेरिटन्स हे कशा बरोबर रिलेटेड आहे? तर क्लास मध्ये. आता ह्याचं एक्झाम्पल बघा, डक टायपिंगचं. सो क्लास डक, इथे टॉक नावाची मेथड लिहिली आहे. क्लास ह्युमन, टॉक नावाची मेथड लिहिली आहे. क्लास डॉग, क्लास डॉग मध्ये बार्क मेथड लिहिली आहे. आणि मग मी काय केलं, एक मेथड लिहिली कॉल टॉक. टॉक ही एक मेथड लिहिली आणि मी काय केलं, ऑब्जेक्ट पास केला आणि ऑब्जेक्ट मध्ये टॉक मेथड लिहिली. आता बघा इथं एक्स डॉट डक असा लिहिला आणि कॉल टॉकला हा जो एक्स ऑब्जेक्ट आहे हा पास केला. हा पास केल्यानंतर इथं काय येईल की एक्स ऑब्जेक्ट कशाचा आहे? डकचा आहे. डक डॉट टॉक कॉल होईल. डक डॉट टॉक कॉल झाला की क्विक मेसेज येईल. समजा ह्युमन कॉल केला तर कॉल टॉक मध्ये बघा, कॉल ह्या क्लास मध्ये कॉल टॉक नावाची मेथड आहे, त्याला मी ऑब्जेक्ट पास केलाय. मग ऑब्जेक्ट पास केल्यानंतर कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट, हे जनरल मेथड लिहिले आहे. इथं काय कुठल्या क्लास मध्ये मेथड लिहिले आहे का? नाही, जनरल मेथड लिहिले म्हणजे जनरल फंक्शन लिहिले आणि त्या फंक्शनला मी ह्या क्लासचा ऑब्जेक्ट पास करणार आहे. आणि हे क्लासचा ऑब्जेक्ट पास केल्यानंतर ती ऑटोमॅटिक त्या ऑब्जेक्टचा टॉक मेथड कॉल होईल. पण आता मी इथं बघा, डॉग नावाची मेथड, डॉगचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि टॉक मेथड कॉल केली. तर बघा, डॉगचा ऑब्जेक्ट एक्स आहे, एक्स डॉट टॉक. आता डॉग मध्ये टॉक नावाची मेथड आहे का? नाहीये. तर ती मेथड नसल्यामुळं काय होईल? ऍट्रिब्यूट एरर येईल. सो ऍट्रिब्यूट एरर काय? डॉग ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट टॉक. टॉक नावाची इथं मेथड नाहीये. म्हणजे इथं फक्त काय चेक केलं की ह्या कुठल्या क्लास मध्ये आहे ह्याचा काही संबंध आहे का? आपण ऑब्जेक्ट कॉल करतोय आणि ऑब्जेक्टच्या रिलेटेड मेथड कॉल करतोय. हिअर कॉल टॉक मेथड रिसिव्हिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम आउटसाइड. आउटसाइड मध्ये कुठल्या क्लास मध्ये ही मेथड आहे का? नाही, बाहेर मेथड आहे. सो इट रिसिव्ह द ऑब्जेक्ट फ्रॉम आउटसाइड अँड युझिंग दॅट ऑब्जेक्ट इट इनव्होक्स द टॉक मेथड. ही टॉक मेथड इनव्होक करते. मग ते ऑब्जेक्ट जे असेल त्या रिस्पेक्टेड, म्हणजे आपण डॉगचा डकचा आपण ऑब्जेक्ट पास केला असेल तर डकची टॉक मेथड, ह्युमनचा ऑब्जेक्ट पास केला असेल तर ह्युमनची टॉक मेथड. हिअर इट डझंट रिक्वायर टू मेन्शन द टाईप ऑफ ऑब्जेक्ट. इथं आपल्याला असं मेन्शन करावं लागले का की ह्युमन डॉट एक्स किंवा ह्युमन डक डॉट एक्स असं काय नाही. म्हणजे कुठल्या क्लासची मेथड आहे असं काय, आपण फक्त ऑब्जेक्ट पास केलाय. सो ड्युरिंग रन टाइम इफ इट डज नॉट फाउंड द मेथड इट शो द ऍट्रिब्यूट एरर. ऍट्रिब्यूट जर फाइंड नसेल तर ऍट्रिब्यूट एरर दाखवेल. So this is our duck typing. Now, next another important concept related with the operator overloading. Ata method overloading kaya hai, toh apan pudha bagana raha hai. Method overloading, actually Python directly cannot support the method overloading. जसं आतापर्यंत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग मध्ये सी प्लस प्लस असेल, सी शार्प असेल किंवा जावा मध्ये असेल तुम्ही मेथड ओव्हरलोडिंग शिकलाय. पण मेथड ओव्हरलोडिंग हे इथं आपल्याला नाहीये. किंवा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग शिकलाय पण इथं सुद्धा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग नाही. इथं लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टर हा एकदाच रन होत असतो किंवा ओनली वन कन्स्ट्रक्टर की यू कॅन राईट, एकच कन्स्ट्रक्टर तुम्हाला लिहावा लागतो इथं. ओके, आता मेथड ओव्हरलोडिंग काय म्हणजे आता मेथड ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे दोन मेन पॉइंट आहेत पॉलिमॉर्फिझमचे. पण त्याला मेथड ओव्हरलोडिंग हा पायथॉन मध्ये सपोर्ट होत नाही. सो डायरेक्टली मेथड ओव्हरलोडिंग इज नॉट अवेलेबल इन अ पायथॉन. पायथॉन मध्ये अशा डायरेक्टली मेथड ओव्हरलोडिंग कन्सेप्ट नाहीये. तर ती काय आहे आपण पुढे बघूया. सो त्याच्या आधी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय आहे? तुम्ही शिकलाय ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर आपल्याला माहित आहे की अनेक टाईपचे ऑपरेटर आहेत. बायनरी ऑपरेटर आहे, युनरी ऑपरेटर आहे, सम स्पेशल ऑपरेटर्स आहेत, वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत. आणि त्याचं वर्किंग कसं असतं हे पण आपल्याला माहित आहे. समजा मी 10 प्लस आता बायनरी ऑपरेटर ऍड प्लस सिम्बॉल हा बायनरी ऑपरेटर आहे. ओके, समजा मी 10 प्लस 20 हे म्हणजे प्लसचा मिनिंग काय आहे? फिक्स आहे. इट विल बी ऍड दिस टू नंबर्स, ह्या दोन्ही नंबरचा ऍडिशन करेल. म्हणजे हे प्लस ऑपरेटर जो बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर आहे, कुठलंही मग प्लस असेल मायनस असेल स्टार असेल कुठलंही, तर हे अरिथमेटिक ऑपरेटरला मिनिंग फिक्स आहे काय? इट कॅन डू द ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन वॉट एव्हर मे बी. ओके, पण समजा मी काय केलं की हे इनबिल्ट डेटा टाईप आहेत ना, हे 10 आणि 20 म्हणजे हे इंटीजर डेटा टाईप आहे. किंवा मी फ्लोट पास केला किंवा डबल पास केला किंवा स्ट्रिंग पास केला तर ते वर्क होतं.
पण समजा मी दोन क्लासची बेरीज करायची म्हणलं तर हे आपल्याला करता येईल, किंवा दोन ऑब्जेक्टची बेरीज करायचं म्हणलं तर आपल्याला करता येत नाही, कारण ऑब्जेक्ट इज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. युजर डिफाईन्ड डेटा टाईपवर हे वर्क होत नाही. हे जे इनबिल्ट डेटा, इनबिल्ट जे प्लस ऑपरेटर आहे किंवा हे जे अरिथमेटिक ऑपरेटर आहे, हे इनबिल्ट डेटावर जे प्रीडिफाईन्ड डेटा टाईप आहे, प्रायमरी डेटा टाईप्स आहेत, त्याच्यावर वर्क होतं. मग तुम्हाला जर ऑब्जेक्टवर म्हणजे युजर डिफाईन्ड डेटावर त्याला वर्किंग करायचं असेल तर काय करावं लागेल, तर ह्या प्लस ह्या प्लस जे मीनिंग आहे ते आपल्याला वाढवावं लागेल, एक्सटेंड करावं लागेल, आणि ह्यालाच काय म्हणलं जातं, दॅट इज नोन ऍज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके, सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज अ स्पेसिफिक केस ऑफ पॉलिमॉर्फिझम वेअर डिफरंट ऑपरेटर हॅज डिफरंट इम्प्लिमेंटेशन ड्युरिंग डिपेंडिंग ऑन द देअर आर्ग्युमेंट. ऑपरेटर आर डिफाईन्ड फॉर प्रायमरी डेटा स्ट्रक्चर. ऑपरेटर जनरली प्लस मायनस हे जे ऑपरेटर्स आपण डिफाईन केले, लेस दॅन ग्रेटर दॅन, तर हे सगळे कुठल्यावर आहेत, प्रायमरी डेटा स्ट्रक्चरवर डिपेंडंट आहेत. म्हणजे हे प्रायमरी डेटा स्ट्रक्चरवर हे अप्लाय केले जातात, वापरले जातात. जसं इथे एक्झाम्पल घेतले 10 + 21, म्हणजे हे प्रायमरी डेटा स्ट्रक्चर कुठलाही, हे इंटीजर डेटा टाईप आहे, इंटीजरवर हे प्लस वर्क होतं. पण मी जर हे दोन इंटीजर व्हॅल्यू न पास करता दोन ऑब्जेक्ट पास केले, क्लासचे ऑब्जेक्ट पास केले, तर हे प्लस वर्क होईल का? नाही, कारण ऑब्जेक्ट हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, त्यामुळे हे वर्क होणार नाही. फॉर एक्झाम्पल, इन पायथॉन द प्लस ऑपरेटर ऍड टू नंबर ऑर टू फ्लोट ऑर इट विल बी कॉनकॅट टू स्ट्रिंग. प्लस ऑपरेटरनं आपण ऍडिशन करू शकतो किंवा कॉनकॅटनेशन करू शकतो. हाउएव्हर, इफ यूजर डिफाईन्ड डेटा टाईप सच एज अ ऑब्जेक्ट, द प्रोग्रामर्स कॅन नॉट यूज दीज ऑपरेटर डायरेक्टली. मग जर दोन ऑब्जेक्ट, मी समजा B1 नावाचा एक ऑब्जेक्ट केला आणि B2 नावाचा दुसरा ऑब्जेक्ट केला, आणि ह्या दोन्हीचं मला ऍडिशन करायचं असेल, तर B1 + B2, तर हे करता येईल का? नाहीये, कारण B1 आणि B2 हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहेत, म्हणजे थोडक्यात क्लासचे ऑब्जेक्ट आहेत, आणि हे क्लासचे ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसिक ऑपरेशन करता येत नाही. ओके, मग ह्याला काय, सो द सोल्युशन इज टू एक्सटेंड द मिनिंग ऑफ प्लस. प्लसचं मिनिंग मग आपल्याला वाढवावं लागेल. बाय डिफॉल्ट प्लसचं मिनिंग काय, इट विल बी डू. आता फॉर एक्झाम्पल आपण प्लस घेतलंय, तर प्लसचं मिनिंग काय आहे, तर इट कॅन टेक्स द ऍडिशन ऑफ टू इनबिल्ट डेटा टाईप. इनबिल्ट डेटा टाईपचं ऍडिशन होतं. मग आपण काय करेल, की इनबिल्ट डेटा टाईपच्या ऐवजी मला युजर डिफाईन्ड डेटा टाईपचं पण ऍडिशन व्हायचंय, तर मी काय करेल की त्या ऑपरेटरचं मिनिंग एक्सटेंड करेल, वाढवेल. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग हेल्प्स द प्रोग्रामर टू डिफाईन एक्झिस्टिंग ऑपरेटर फॉर युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. म्हणजे मी काय करेल, एक्सटेंडिंग ऑपरेटर. ओके, एक्झिस्टिंग ऑपरेटरचं मी मिनिंग काय करेल, एक्सटेंड करेल, की ज्यामुळे मला युजर डिफाईन्ड डेटा टाईप सुद्धा त्याच्यावर वर्क होईल. सो दिस इज अवर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग हेल्प प्रोग्रामर टू डिफाईन एक्झिस्टिंग ऑपरेटर फॉर युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. म्हणजे मी त्याचं मिनिंग वाढवून युजर डिफाईन्ड डेटा ऑब्जेक्टवर सुद्धा त्याचं वर्किंग होईल असं बघेल. सो दिस मेक्स द लँग्वेज पॉवरफुल अँड वर्क सिम्पल. इन पायथॉन ऑपरेटर ओव्हरलोडिंग विल बी डन बाय युझिंग सम स्पेसिफिक मेथड. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत ऑपरेटर ओव्हरलोडिंगला आपण काय करत होतो, की समजा तुम्ही C# मध्ये ऑपरेटर नावाचं मेथड, ऑपरेटर नावाचे एक फंक्शन होतं, ते फंक्शननं तुम्ही जे ऑपरेटर ओव्हरलोड करत होता C++ मध्ये किंवा याच्यामध्ये. पण आता इथं काय आहे, की स्पेसिफिक मेथड्स असतात, स्पेशल मेथड्स असतात, आणि ह्या स्पेशल मेथडलाच काय म्हणलं जातं, इट इज नोन ऍज अ मॅजिक मेथड. ह्याला काय म्हणलं जातं, मॅजिक मेथड म्हणलं जातं. सो इन पायथॉन ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज डन बाय द स्पेसिफिक मेथड फॉर द स्पेसिफिक ऑपरेटर. प्रत्येक मेथडला, प्रत्येक ऑपरेटरला एक स्पेसिफिक मेथड आहे, आणि त्या मेथडनच तुम्ही ओव्हरलोड करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला काय दिले, तुम्हाला स्पेसिफिक. आतापर्यंत कसं करायचं, की एक स्पेसिफिक ऑपरेटर नावाची मेथड असेल, त्या ऑपरेटर नावाच्या मेथडला तुम्ही पॅरामीटर पास करून तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग करत होता. पण आता तसं नाहीये, आता प्रत्येक मेथडला वेगळी फंक्शन आहे, आणि ती फंक्शन म्हणजे स्पेशल मेथड्स आहेत. So, a class can implement certain operations that are invoked by the special syntax. For example, arithmetic operator or some slicing or something, or the kutlay operator cell. By defining the method, and these are methods with a special name called as a magic methods. So, what do you mean? Special method, what do you mean? Magic methods. म्हणजे प्रत्येक म्हणजे ऍडिशन ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल घेऊया, हे ऍडिशन आहे, तर ऍडिशन साठी एक स्पेशल मेथड आहे, डबल अंडरस्कोर आणि हे
बाय यूजिंग दिस मेथड, ही स्पेशल मेथड आहे किंवा मॅजिक मेथड आहे, ह्या मेथडनं तुम्ही ऍडिशन ऑपरेटर ओव्हरलोड करू शकता. असं प्रत्येक ऑपरेटरसाठी वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या मेथड्स. समजा सबट्रॅक्शन साठी तर ऍडच्या ऐवजी सब असेल, मल्टिप्लिकेशन साठी मल एमयूएल असेल, तर हे वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. ओके, आता ह्या कुठल्या मेथड्स आहेत हे ऑब्जेक्टिव्हला बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे की डॅश डॅश मेथड इज यूज टू ओव्हरलोड प्लस ऑपरेटर, डॅश डॅश मेथड इज ओव्हरलोड टू लेस दॅन ऑपरेटर, डॅश डॅश मेथड इज यूज टू ओव्हरलोड लेस दॅन ऑपरेटर, अशा पद्धतीने. सो पायथॉन यूज द मॅजिक वर्ड बिकॉज दिस स्पेशल मेथड यू कॅन डिफाईन अँड ऍड मॅजिक टू युअर प्रोग्राम. दिस मॅजिक मेथड स्टार्ट विथ डबल अंडर स्कोर. बघा मॅजिक मेथड कशा आहेत, बघा, इट स्टार्ट विथ डबल अंडर स्कोर अँड एंड विथ डबल अंडर स्कोर. जसं आता मी ऍड दाखवलं, टू स्टार्ट विथ डबल अंडर स्कोर मेथड नेम अँड देन डबल अंडर स्कोर. सो बाय युझिंग दिस, सो मॅजिक मेथड स्टार्ट विथ डबल अंडर स्कोर एंड विथ डबल अंडर स्कोर. One of the biggest advantage of using magic method is that they provide simple way to make object behave like a built-in type. त्यामुळे आपल्याला ह्या मेथड मुळे आपल्याला काय की ऑब्जेक्टचा यूज साध्या जसं बाकीचे डेटा टाइप आहे तशा पद्धतीने करता येतं. यू आता ह्याच्यात महत्वाचं अजून एक लिमिटेशन काय आहे, बघा, तुम्ही कुठलंही कुठेही कुठलंही जावा ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये तुम्हाला मिनिंग काय आहे. सो यू कॅनॉट क्रिएट न्यू ऑपरेटर. ऑपरेटर ओव्हरलोड मध्ये तुम्ही नवीन ऑपरेटर क्रिएट करू शकत नाही, किंवा यू कांट चेंज द मीनिंग ऑफ द ऑपरेटर. ऑपरेटरचं मीनिंग चेंज करू शकत नाही. जे बिल बाय डिफॉल्ट मीनिंग आहे ते तुम्ही बदल करायचा नाही, किंवा बाय डिफॉल्ट जे ऑपरेटर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा ऑपरेटर क्रिएट करता येत नाही. हे महत्वाचं लिमिटेशन आहे. म्हणजे हे सगळ्याच लँग्वेज मध्ये, पायथॉन मध्ये नाही असं काही नाही, सी प्लस प्लस मध्ये पण तसंच आहे, जावा आणि शिशाप मध्ये पण तसंच आहे की तुम्ही नवीन ऑपरेटर क्रिएट करू शकत नाही, किंवा त्याचे जे इनबिल्ट फंक्शनॅलिटी आहे ते बदल करू शकत नाही. सो दॅट इज लिमिटेशन ऑफ लँग्वेज. ओके, सो नऊ, आता हे जे सगळं झालं मॅजिक मेथड, पण मेथड कुठल्या आहेत तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये त्या सगळ्या मेथड्स बघूया. ओके, मॅजिक मेथड बघा, ह्या मेथड कशा आहेत बघा. आता इथं बघा सिंटॅक्स पण दिलेला आहे. सो प्लस ऑपरेटर, प्लस ऑपरेटरला कशा पद्धतीने वापर केला जातो बघा. डबल अंडर स्कोर ऍड पहिला पॅरामीटर सेल्फ आहे, दुसरा पॅरामीटर लक्षात घ्या ऑदर आहे, फिक्स आहे लक्षात घ्या, हेच सिंटॅक्स राहणार आहे. दुसरा पॅरामीटर काय, ऑदरच राहणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मेथड लिहिचाल, मेथड ओव्हरलोडिंग करचाल ऍड मेथड, तर तुम्हाला सिंटॅक्स मध्ये काय लिहावं लागेल, हे स्ट्रक्चर लिहावं, अंडरस्कोर अंडरस्कोर ऍड अंडरस्कोर अंडरस्कोर कंसात सेल्फ कॉमा ऑदर. तर ह्या पद्धतीने तुम्ही मेथड ओव्हरलोड करू शकता. मग आता तुम्हाला हे वेगवेगळ्या मेथड दिलेत बघा. इथं सबस्ट्रॅक्शन साठी सब, स्टार साठी मल्टिप्लिकेशन, स्लॅश साठी ट्रू डिव्हिजन, डबल स्टार साठी फुल फ्लोर डिव्हिजन, मॉड ऑपरेटर साठी मॉड, रेस टू ऑपरेशन टू पॉवर, ते लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट एम्परसंट एक्सऑर ऑर, सो दीज आर द डिफरंट. हे लक्षात घ्या, बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हला विचारलं गेलेलं आहे. समजा तुम्हाला असं विचारलं जाईल की फॉर डिव्हिजन, ओके, फॉर स्लॅश ऑपरेटर डॅश डॅश मॅजिक मेथड इज यूज, तर कुठल्या फॉर डिव्हिजन म्हणजे स्लॅश साठी कुठली ऑपरेटर आहे, कुठला मॅजिक मेथड आहे, ट्रू डिव्हिजन मेथड आहे. तर अशा पद्धतीने हे बायनरी ऑपरेटर आहेत बघा, हे सगळे कुठले आहेत, बायनरी ऑपरेटर आहेत. ओके, आता याच्या पुढे जे पुढचे इथं बघा, एक्सटेंडेड ऑपरेटर, म्हणजे आपण बायनरी ऑपरेटर म्हणजे त्याचं एक्सटेंड मिनिंग म्हणजे प्लस इक्वल टू आपण करतो, म्हणजे शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर आपण करतो, तर ते कशा पद्धतीने बघा. इथं बघा प्लस इक्वल टू साठी काय आहे, आय ऍड, मायनस इक्वल टू साठी आय सब. ओके, सो यू लुक फॉर ऍडिशन असाइनमेंट ऑपरेटर. ओके, म्हणजे हे वेगवेगळे ऑपरेटर दिलेले आहेत. ओके, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन थ्रो डिव्हिजन मॉड पॉवर शिफ्ट एक्सऑर सगळे ऑपरेटर इथे दिले आहेत, एक्सटेंडेड ऑपरेटर. ओके, त्यानंतर पुढे आहे बघा इथं युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे बायनरी आणि युनरी मधला फरक लक्षात घ्या, की ऑपरेटरचे टाइप लक्षात येते का नाही. बायनरी ऑपरेटर कुठले असतात, की ज्यामध्ये दोन ऑपरँड असतात, म्हणजे समजा हे ऑपरेटर आहे, तर हे ऑपरेटर इथं दोन ऑपरँड असतील, ए आणि बी, हे दोन ऑपरँड असेल तर बी हा बायनरी ऑपरेटर, बाय म्हणजे दोन झाले. आणि समजा युनरी म्हणजे एकच ऑपरँड असतो, म्हणजे थोडक्यात मायनस ए, सो ए किती ऑपरँड आहेत, इथं एकच ऑपरँड आहे, त्यामुळे हा युनरी ऑपरेटर झाला. सो युनरी ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटरचा हा फरक आहे. बायनरी म्हणजे दोन ऑपरेंड असतात आणि ज्या युनरी मध्ये एक ऑपरेंड असतो. सो युनरी ऑपरेटर कुठले आहेत, निगेटिव्ह म्हणजे मायनस साईन, हे निगेटिव्ह आहे, प्लस पॉझिटिव्ह साठी
समजा पॉझिटिव्ह साठी, परत ऍब्सोल्यूट व्हॅल्यू एबीएस, एबीएस काय करतं तर निगेटिव्ह व्हॅल्यू काढून टाकतं, आणि इनवर्ड म्हणजे टीटल निगेटिव्ह आहे, म्हणजे एखादी व्हॅल्यूची निगेटिव्ह करायची असेल, झिरोचं वन, वनचं झिरो बायनरी मध्ये केलं जातं, सो दॅट इज इनवर्ड, सो दीज आर द युनरी ऑपरेटर. देन कन्वर्शन, म्हणजे कन्वर्शन डेटा टाइप कन्वर्शन असतं, मग आपण कन्वर्शन ऑपरेटर फंक्शन बघितले, इंटीजर कन्वर्शन असेल, लॉंग असेल, तर ते कसं वापरलं जातं इथं बघा. आता ह्याच्यात दुसरा महत्वाचा फरक युनरी मध्ये आणि बायनरी मध्ये फरक काय बघा, इथं बायनरी मध्ये दोन पॅरामीटर आहेत, सेल्फ आणि ऑदर, पण इथं एकच पॅरामीटर आहे सेल्फ नावाचा, ऑदर इथं पॅरामीटर नाही, कारण ऑदर म्हणजे दुसरं ऑपरँड डिफाईन करतं, युनरी मध्ये एकच ऑपरँड आहे. इथं कन्वर्शन मध्ये सुद्धा बघा, इंट, इंट कन्वर्शन म्हणजे डेटा टाइप इंटीजर मध्ये कन्वर्ट होईल, तर हे इंट कन्वर्शन बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा एकच, कारण इथं एकच व्हॅल्यू पास केली जाते. त्यानंतर कम्पॅरिझन ऑपरेटर, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, हे बघा इथं लेस दॅनला काय एल टी, ग्रेट लेस दॅन इक्वल टू ला एल ई, इक्वल टू ला ई क्यू, नॉट इक्वल टू ला एन ई, ग्रेटर दॅन इक्वल टू जी ई, आणि ग्रेटर दॅनला जी टी, हे दोन ऑपरेटर, कारण लेस दॅन ग्रेटर दॅन हे दोन ऑपरेंड वर वर्क होतं, ए इज ग्रेटर दॅन बी, इथं दोन ऑपरेंड्स आहेत, म्हणून इथं सेल्फ आणि ऑदर हे दोन व्हॅल्यू पास केले त्या. तर ह्या पद्धतीनं कम्पॅरिझन ऑपरेटर वर्क करतं, कम्पॅरिझन म्हणजे दोन ऑपरेंड असतं. लक्षात घ्या हे ऑपरेटरची नावं लक्षात ठेवा, कारण हे जे स्पेशल मेथड्स आहेत हे विचारलं जाऊ, मागच्या परीक्षेत विचारले गेले की लेस दॅन साठी कुठलं ऑपरेट मेथड वापरली, सो एल टी, किंवा लेस दॅन इक्वल टू साठी काय वापरलं एल ई, ग्रेटर दॅन साठी काय जी ई, हे जी टी, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू साठी जी टी. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला अनेक ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. आता इथं बघा की हे सगळे जे हे मेथड्स आहेत हे मी तुम्हाला नोट्समध्ये पाठवून देतो, तुम्ही ते स्टडी करा. आता हे जे एक्झाम्पल म्हणजे हे ऑपरेटर ओव्हरलोड कशी केली जाते आणि हे का करायचं हे बघा. आता हिअर वी नो दॅट प्लस वर्क ऑन अ डिफरंट प्रायमरी डेटा स्ट्रक्चर सच एज इंटीजर, डबल ऑर स्ट्रिंग, नाउ कन्सिडर दिस प्रोग्राम. आता ह्या प्रोग्राम कन्सिडर करा. मी काय केलं, बुक ए घेतला, ए मध्ये पेजेस दिले, बी मध्ये पेजेस घेतले, म्हणजे दोन्ही दोन पुस्तक आहेत, दोन पुस्तकाचे वेगवेगळे पेजेस घेतले. आता बी वन चा ऑब्जेक्ट केला बुक वन 100, म्हणजे ह्या पेजेस मध्ये 100 आलं, आणि बुक बी ह्याचे पेजेस 200. मग ह्या दोन्हीची मी ऍडिशन केली, बी वन प्लस बी टू. तर ज्यावेळेस मी असं ऍडिशन करेल त्यावेळेस इथे टाईप एरर येईल, कारण का बी वन हा काय आहे ऑब्जेक्ट आहे, बी टू काय आहे ऑब्जेक्ट आहे, आणि ह्या दोन्हीचे ऍडिशन आपल्याला डायरेक्ट करता येत नाही. तुम्ही इथं बी वन डॉट पेजेस आणि बी टू डॉट पेजेस असं केलं तर येईल ऍडिशन, कारण का बी वन मधून पेजेस ही रेफर करेल, बी टू मधून पेजेस रेफर करेल, पण आपल्याला बी वन प्लस बी टू असं ऑब्जेक्ट करता येत नाही. म्हणजे इथं आपण ऑब्जेक्ट पास केले, दोन ऑब्जेक्टची बेरीज आपल्याला करायची आहे, तर दोन ऑब्जेक्टची बेरीज आपल्याला करता येत नाही. मग जर असं केलं तर तुम्हाला काय येईल, टाइप एरर, इट दॅट इज अनसपोर्टेड ऑपरेटर टाइप फॉर प्लस, प्लस साठी हे सपोर्ट करत नाही, कारण बी वन आणि बी टू हे काय आहे ऑब्जेक्ट टाइप, आणि दोन ऑब्जेक्टची बेरीज म्हणजे दोन युजर डिफाईन्ड डेटा टाइपची बेरीज होऊ शकत नाही. त्याच ठिकाणी समजा तुम्ही दोन नंबर दिले असते तर बेरीज झाली असते. इन दिस प्रोग्राम प्लस ऑपरेटर इज अप्लाइड ऑन टू ऑब्जेक्ट and want to perform addition operation. Here we want plus operator do additional additional task. This comes under the operator overloading. मग हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्लसचं मिनिंग काय करावं लागेल, एक्सटेंड करावं लागेल, वाढवावं लागेल, आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑपरेटर ओव्हरलोडिंग करावं लागेल. ओके, सो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा प्रॉब्लेम, सो सोल्युशन इज दिस प्रॉब्लेम इज दॅट वी राईट अ स्पेशल मेथड ऍड, सो वी कॅन डू दिस. त्यासाठी आपल्याला स्पेशल मेथड लिहावी लागेल ऍड. ओके, सो आता ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं कशा पद्धतीने, सो इफ यू वॉन्ट टू ऍड टू नंबर ए प्लस बी, देन प्लस ऑपरेटर इंटरनली वर्क. आता जे इनिशियली जे तुम्ही ऍडिशन करता ए प्लस बी, तर त्याचं इनिशियली वर्किंग कसं होतं, तर बघा ए हा म्हणजे पहिला नंबर डॉट ऍड मेथड ऑटोमॅटिक कॉल होते आणि त्याच्यात बी मेथड बी पास केला जातो. म्हणजेच थोडक्यात इथं 10 + 20 असेल तर हे कसं होणार, एच्या ठिकाणी काय येतं 10 येतं, ऍड मेथड
ऐड मेथड आणि बी च्या ठिकाणी 20 येतं आणि ह्या दोन्हीची बेरीज होते आणि आपल्याला आउटपुट डिस्प्ले होतं. म्हणजे इनिशियली जे ऑपरेटर असतं ते ऑपरेटर वर्क कसं करतं, इंटरनली वर्क कसं होतं बघा, की त्यावेळेस ते ऑपरेटर, मी समजा मी लेस दॅन केलं तर एलटी मेथड ऑटोमॅटिक कॉल होते, समजा मी कन्वर्शन केलं इंटीजर तर इंट मेथड कॉल होते. म्हणजे प्रत्येक वेळेस ही मेथड कॉल होत असतात. इंटरनली वर्किंग कसं होतं बघा, ए म्हणजे पहिला नंबर, डॉट दुसरा ऑब्जेक्ट आणि दुसरा नंबर, तर ह्या पद्धतीने आपल्याला वर्किंग होत असते. सो बाय ओवर बाइंडिंग दिस मेथड विच ऍक्ट्स अपॉन द ऑब्जेक्ट, सो टू ओव्हरलोड प्लस ऑपरेटर वी कॅन राईट द मेथड. मग प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीने मेथड लिहावी लागते. बघा, डेफ ऍड सेल्फ कॉमा अदर कोलन रिटर्न सेल्फ डॉट ए प्लस अदर डॉट बी. म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय, म्हणजे सेल्फ मधला ए व्हॅल्यू, अदर मधली बी व्हॅल्यू, हे ए आणि दो बी जे काय असेल ते व्हॅल्यू व्हेरिएबल असतील ते येतील. मी इथे सॅम्पल म्हणून एक्झाम्पल म्हणून ए आणि बी व्हेरिएबल घेतले. सो सेल्फ ए रिप्रेझेंट द फर्स्ट कंटेंट ऑफ फर्स्ट क्लास अँड अदर बी रिप्रेझेंट द कंटेंट ऑफ सेकंड क्लास. इथं मग हा जो पहिला पार्ट आहे सेल्फ ए म्हणजेच थोडक्यात हा पार्ट असतो आणि अदर बी म्हणजेच हा दुसरा व्हेरिएबल असतो. ओके, आता इथं एक्झाम्पल बघा दिलंय क्लास बुक. ओके, आणि इथं बघा इनिशियल आहे, हे बाय डिफॉल्ट मेथड आहे. आता इथं बघा ऑपरेटर ओव्हरलोड केले, ए क्लास मध्येच हे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कोड लिहिलाय, डेप ऍड सेल्फ कॉमा अदर कोलन सेल्फ डॉट पेजेस, म्हणजे ह्याच्यातला पेजेस आणि अदर मधला म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा पेजेसच आहेत, म्हणून सेल्फ डॉट पेजेस प्लस अदर डॉट पेजेस हे रिटर्न केलं. ओके, मग आता इथं दुसरा क्लास आहे तसा लिहिला, आता मी बी वन आणि बी टू लिहिलं आणि प्रिंट केलं बी वन प्लस बी टू, आता आउटपुट काय आलं 300 आलं. मगाशी आउटपुट आलं होतं का, हे नाही, इथं एरर आली. आता इथं एरर का नाही आली, कारण ज्यावेळेस मी हे प्लस बी वन प्लस बी टू कॉल करतो त्यावेळेस हे ऍड मेथडला कॉल होतं आणि ऍड मेथडला कॉल झाल्यानंतर इथं बी वन म्हणजे सेल्फ म्हणजे बी वन होतं तर हे पेजेस इथं येतं, बी टू इथं अदर मध्ये बी टू येतं आणि अदर दॅट पेजेस म्हणजे हे पेजेसची व्हॅल्यू इथं येते आणि ह्या दोन्हीची ऍडिशन होऊन आपल्याला आउटपुट 300 डिस्प्ले होतं. तर ह्या पद्धतीने ऑपरेटर ओव्हरलोड केलं जातं. म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोड करायच्या महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या, की पहिल्यांदा पहिली गोष्ट स्पेशल मेथड वापरली जाते, म्हणजे तुम्हाला लिस्ट दिली आहे त्या लिस्ट मधून स्पेशल मेथड तुम्ही वापरा. ओके, म्हणजे कुठले असेल ती, त्यानंतर बघा त्याचा सिंटॅक्स काय असेल, डेफ म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लास मध्ये लिहायचा डेफ, त्यानंतर स्पेशल मेथड आणि जर युनरी ऑपरेटर असेल तर एकच असेल, बायनरी असेल तर दोन पॅरामीटर असतील. ओके, ऍड मेथड कशा पद्धतीने वर्क होते लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला महत्वाची गोष्ट काय, की डेफ ऍड, ऍड नावाची मेथड स्पेशल मेथड आहे आणि जर युनरी ऑपरेटर असेल तर एकच पॅरामीटर, बायनरी असेल तर दोन पॅरामीटर, या पद्धतीने वर्क करा. हे एक एक्झाम्पल घेतलं. आता पुढे दुसरं एक एक्झाम्पल, ऑपरेटर ओव्हरलोड केले ग्रेटर दॅन सिम्बॉल, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं एक्झाम्पल घेतलंय. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे ए बी एस, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय करतं, की निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर पॉझिटिव्ह करतं, तर अशा पद्धतीने ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली आहे. आता इथं बघा कसं घेतलंय, इनिशियली पेजेस, आता ए बी एस हे स्पेशल मेथड आहे बघा, ऍब्सोल्यूट ही स्पेशल मेथड आहे. सो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इथं काय केलं, इफ सेल्फ डॉट पेजेस इज ग्रेटर दॅन झिरो, ऍब्सोल्यूट फंक्शन काय करतं, ए बी एस जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल तर ती पॉझिटिव्ह करतं आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली असेल तर आहे तशीच पॉझिटिव्ह ठेवतं. म्हणून इथं काय केलं, सेल्फ डॉट पेजेस इज ग्रेटर दॅन झिरो, झिरो पेक्षा जास्त असेल म्हणजे त्याचा अर्थ पॉझिटिव्ह असेल तर ती आहे तशी व्हॅल्यू रिटर्न होईल आणि जर नसेल तर मायनस वन इंटू सेल्फ डॉट पेजेस, म्हणजेच निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच पॉझिटिव्ह केलं. मग इथं बघा बी वन इज इक्वल टू बुक ए मायनस 50 मायनस 500 500 मी पास केलं आणि मग ऍब्सोल्यूटला बघा ऍब्सोल्यूट बी वन घेतलं तर पॉझिटिव्ह आउटपुट आलं, म्हणजे ही निगेटिव्ह व्हॅल्यू काय झाली, पॉझिटिव्ह झाली. आता इथं महत्वाचं लक्षात घ्या की ऍब्सोल्यूट हे युनरी ऑपरेटर आहे, ऍब्सोल्यूट हे युनरी ऑपरेटर आहे, युनरी ऑपरेटर असल्यामुळे इथं किती पॅरामीटर पास करावे लागले, ओनली वन पॅरामीटर. बायनरी ऑपरेटर असतं तर दोन पॅरामीटर पास करायला लागले असते. आता हे एक एक्झाम्पल झालं. आता इथं बघा इथं दुसरं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, प्लस इक्वल टू एक्सटेंड, प्लसचं एक्सटेंडेड ऑपरेशन घेतलं म्हणजे आय ऍड, तो आय ऍड ऑपरेटर वापरला. इथं सुद्धा सेम सेल्फ डॉट पेजेस इक्वल टू, इथं दोनच ऑपरेटर, कारण हे बायनरी ऑपरेटर आहे, सेल्फ आणि ऑदर घेतला.
सेल डॉट पेजेस अधिक अदर डॉट पेजेस आणि रिटर्न सेल केला, मग दोन्हीचे बुकचे म्हणजे बी वन प्लस बी टू, म्हणजे ह्याचा ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय, बी वन इज इक्वल टू बी वन प्लस बी टू असा अर्थ झाला. मग ह्याच्यात बी वन मध्ये बी टू ऍड होईल आणि त्याचा आन्सर बी वन मध्ये स्टोअर होईल. तर इथं बघा बी वन डॉट पेजेस काय आले, 600, म्हणजे 500 अधिक 100. तर हे ह्या पद्धतीने तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोड करू शकता. असे अनेक आपल्याला ऑपरेटरचे एक्झाम्पल देता येतील, पण आपण सगळे आता तसंच ग्रेटर दॅन सिम्बॉल पण करू शकता, लेस दॅनचा पण करू शकता, तर असे भरपूर एक्झाम्पल देतात. पण एवढे सगळे जर ऑपरेटरचे एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करत बसलो तर आपला वेळ जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकता. फक्त महत्वाची गोष्ट काय ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये, लक्षात घ्या महत्वाच्या गोष्ट काय ऑपरेटर ओव्हरलोडिंग. पहिली गोष्ट, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये तुम्ही स्पेशल मेथड वापरता, त्यालाच मॅजिक मेथड इथं म्हणलं जातं. पायथॉन मध्ये मॅजिक मेथड म्हणले जाते आणि त्याची लिस्ट तुम्हाला तिथं दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की जे मॅजिक मेथड वापरणार आहे त्याला पॅरामीटर किती पास करायचे, तर तुमचे जे ऑपरेटरचा टाईप असेल त्याच्यानुसार त्याला पॅरामीटर पास केली जातात. समजा बायनरी ऑपरेटर असेल तर त्याला पहिला पॅरामीटर सेल्फ असतो आणि दुसरा पॅरामीटर अदर असतो. जर युनरी ऑपरेटर असेल तर पहिला पॅरामीटर सेल्फ असतो. तर या पद्धतीनं हे ऑपरेटर. दुसरी गोष्ट, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये तुम्ही नवीन ऑपरेटर क्रिएट करत नाही. तिसरी गोष्ट, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये तुम्हाला त्या ऑपरेटरचं मीनिंग बदलता येत नाही. तर ह्या बेसिक गोष्ट ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या आहेत, लक्षात घ्या. ओके, बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं, बऱ्याचदा विचारलं जाऊ शकते की ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं काय, म्हणजे तुम्हाला कुठले ऑपरेटर ओव्हरलोड केले किंवा कुठल्या मेथड वापरले, तर ते लक्षात घ्या. तर हा झाला पहिला पार्ट पॉलिमॉर्फिझमचा. आता दुसरा पार्ट आहे मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग ऍक्च्युली आपण प्रत्येक लँग्वेजमध्ये, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगच्या प्रत्येक लँग्वेजमध्ये ही मेथड ओव्हरलोडिंग कन्सेप्ट शिकलेलो आहे. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, पायथॉन डझंट सपोर्ट मेथड ओव्हरलोडिंग. If method is written such that it can perform more than one task, then such method is called as a method overloading. For example, baga ite example dile, sum 10 20, sum 10 20 30, sum 10.20 20.50. म्हणजे इथं पहिली गोष्ट, सम ही काय, दोन अंकाची सम घेते, दोन इंटीजर नंबरची. दुसरी मेथड आहे तीन इंटीजर नंबरची सम आहे. ही तिसरी मेथड मध्ये दोन फ्लोट नंबरची सम घेतली आहे. मग एकाच मेथड पण ह्याचं ऑपरेशन किंवा टास्क काय वेगवेगळं आहे. तर अशा पद्धतीची सिच्युएशन येते त्यावेळेस काय म्हणजे मेथड ओव्हरलोडिंग. तर मेथड ओव्हरलोडिंगची डेफिनेशन काय, की मेथड नेम इज सेम बट पॅरामीटर्स आर डिफरंट, सिग्नेचर इज सेम. ओके, मेथड ओव्हरलोडिंगचं पॅरामीटर डिफरंट असतील, त्याचा रिटर्न टाइप काही असू द्या, पण मेथड नेम सेम आणि पॅरामीटर्स आर डिफरंट, देन सच मेथड इज कॉल्ड एज अ मेथड ओव्हरलोडिंग. ओके, नाऊ हियर सम मेथड परफॉर्म थ्री डिस्टिंक्ट ऑपरेशन, दॅट इज सम ऑफ टू इंटीजर, सम ऑफ थ्री इंटीजर अँड सम ऑफ टू फ्लोट नंबर. बट पायथॉन कॅनॉट सपोर्ट मेथड ओव्हरलोडिंग. पायथॉन मध्ये डायरेक्ट मेथड ओव्हरलोडिंगला सपोर्ट नाही. बट सपोर्ट नाही, मग हे ओव्हरलोडिंग कसं करायचं, तर त्याला एक पर्याय दिलेला आहे. बट मेथड ओव्हरलोडिंग कॅन बी अचीव्ड युझिंग डिफॉल्ट नन व्हॅल्यू असाइन टू द आर्ग्युमेंट. म्हणजे या ठिकाणी बघा, इथं आपल्याला समजा इथं 3 ह्याची सम करायची आहे किंवा 2 ह्याची सम करायची आहे, मग मी इथं काय करेल, ए इज इक्वल टू नन, बी इज इक्वल टू नन, सी इज इक्वल टू नन. नन म्हणजेच नथिंग, नो व्हॅल्यू, नथिंग किंवा नो व्हॅल्यू. म्हणजे इथं पॅरामीटर किती झाले, 1 2 3 पॅरामीटर झाले. मग आपण ऍटमोस्ट सम 3 ह्याची सम करू शकतो, मग ते इंटीजर असतील, फ्लोट असतील किंवा स्ट्रिंग असतील, काही असेल. This none indicate nothing or no value and similar to none, null in other language. याचं एक्झाम्पल बघा, इथं बघा, डेप इथं सम सेल्फ ए डॉ ए इज इक्वल टू नन, बी इज इक्वल टू नन, सी इज इक्वल टू नन. मग इथं इफ ए इज नॉट इक्वल टू नन अँड बी इज नॉट इक्वल टू नन अँड सी इज नॉट इक्वल टू नन, म्हणजे तिन्ही नॉट नन आहेत, म्हणजे तिन्हीच्या व्हॅल्यू तुम्ही पास केल्या असतील, तर आपण काय लिहिल, सम इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, तिन्हीची सम होईल. मग ह्याच्यात समजा दोन सम करायचे, दोन ह्याची सम करायची असेल, तर मी काय लिहिलं, एल सी ए इज नॉट इक्वल टू नन, बी इज नॉट इक्वल टू नन, देन सम इज इक्वल टू ए प्लस बी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी सिच्युएशन का असेल, तुम्ही एकच व्हॅल्यू पास केली, तर एका व्हॅल्यूची सम करायचा संबंध आहे का, नाही. मग इथं आपण मेसेज दिला, प्रिंट एंटर टू ऑर थ्री नंबर्स. मग इथं सॅम्पलचा कॉल केला, बघा, एस इक्वल सॅम्पल, एस डॉट सम 10 20 30,
किंवा एस डॉट सम 10:20 किंवा एस डॉट सम 10.25 20.50 किंवा एस डॉट 10. मग आता हे सगळे ऑप्शन दिले बघा. पहिला 10:20 सम 60 आली, दुसरी 10:20 सम 30 आली, तिसरी 30.75 आणि इथे मी सम इज इक्वल टू 10 लिहिलं, एकच नंबर पास केला तर इथं प्लीज एंटर टू ऑर थ्री नंबर. म्हणजे मेथड ओव्हरलोडिंग ह्या पद्धतीनं अचीव केलं जातं. ऍक्च्युली पायथॉन डायरेक्टली डझंट सपोर्ट मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हरलोडिंग डायरेक्ट सपोर्ट करत नाही, पण तुम्ही ते अचीव करू शकता. कसं? तर ह्या पद्धतीनं मेथड ओव्हरलोडिंग अचीव करू शकता. तर मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हरराइडिंग मध्ये महत्वाचा फरक लक्षात घ्या. काय फरक आहे तुम्हाला लक्षात येत आहे का? बघा, मेथड ओव्हरलोडिंग मध्ये मेथड नेहमी सेम असतो, पॅरामीटर्स डिफरंट असतात. पण मेथड ओव्हर राईडिंग मध्ये मेथड नेम सेम, पॅरामीटर्स आर ऑल्सो सेम असतात. दुसरी गोष्ट, मेथड ओव्हरलोडिंग हे एकाच क्लास मध्ये केलं जातं, मेथड ओव्हर राईडिंग वेगवेगळ्या क्लास मध्ये केलं जातं. हे दोन मेन फरक आहेत मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हर राईडिंग मध्ये. तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह किंवा तुम्हाला जर वायवाला विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हर राईडिंग, तर महत्वाचा फरक लक्षात घ्या. मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय असतं? मेथड ओव्हरलोडिंग इज that where the function name is same, where parameters are different. And method overriding मध्ये method name and parameters are same. दुसरा फरक, method overloading हे वेगवेगळ्या क्लास मध्ये होतं, तर overriding हे एकाच क्लास मध्ये होत असतं. तर हे दोन्हीतला फरक हा आहे method overloading आणि method overriding चा. ओके, method overriding, method overriding आपण बघूया. सो इफ in a derived class you have member function with the same signature as that of the base class, then you say that the member function of the derived class is override the member of function of base class. आपण हे क्लास मध्ये पण कंस्ट्रक्टर, तर मी दोन्हीतला फरक सांगितला. मी इफ डिराइव्ड क्लास हॅज मेंबर फंक्शन विथ द सेम सिग्नेचर as that of base class, then such is called as a method overriding. If the member function is invoked by the instance of the derived class, the member function of derived class is executed. आपण हा पण पार्ट बघितलाय की जर मेथड ओव्हरराइडिंग असेल, म्हणजे आपण क्लास नेम दोन वेगवेगळ्या क्लास मध्ये जर सेम मेथड असेल तर आपण काय होऊ शकते? ओव्हरराइड होते. म्हणजे जे बेस क्लास मध्ये डिराइव्ह क्लास मध्ये, तर डिराइव्ह क्लासची मेथडच कॉल होत असते, बेस क्लासची कॉल होत नाहीये. मग ह्याला पर्याय काय? तर आपण बघितलंय की सुपर ह्या कीवर्डने आपण ती कॉल करू शकतो. You can access method of the base class from the derived class using some qualified name by prefixing the class name. एक तर सुपर न कॉल करू शकता किंवा दुसरा पर्याय तुम्हाला सांगितलाय की बाय युझिंग क्लास नेम. ओके, बघा इथं आपण इथं इनिशियलाइज केले, एरिया नावाची मेथड लिहिली रेक्टॅंगल मध्ये, इथं परत एरिया नावाची मेथड लिहिली ट्रायंगल मध्ये. आता इथं मी ज्यावेळेस कॉल करेल आर ट्रायंगल, आता इथे एरिया कॉल होईल, तर कोणाचा कॉल होतोय? फक्त तर ट्रायंगलचा एरिया कॉल होतोय. आपल्याला रेक्टॅंगलचा पण एरिया डिस्प्ले करायचा आहे, तर होतोय का? नाही, हे आपण मागच्या ह्याच्यात बघितलंय. तर ह्याला पर्याय म्हणून काय सांगितलं? की सुपर मेथड वापरतात. म्हणजे आर इथं काय होतंय बघा, ही एरिया, हा एरिया कॉल केला, कॉल केला इथं, तर हा फक्त चाइल्ड क्लासचाच कॉल होतो, बेस क्लासचा कॉल होत नाही, कारण ही मेथड ह्याला ओव्हरराइड करत असते, हाईड करत असते. मग ह्याला पर्याय म्हणून काय? तर एक तर तुम्ही काय करू शकता, सुपर ह्या कीवर्ड न तुम्ही वापरू शकता, किंवा दुसरा पर्याय दिलेला आहे की तुम्ही जर डायरेक्ट कॉल करायचे असेल तर तुम्ही ह्या क्लासचा नेम लिहून कॉल करू शकता. बघा इथं आता हे क्लास लिहिला, इथं ट्रायंगल मध्ये बघा, इथं इनिशियलायझेशन कॉल केलं, बघा रेक्ट डॉट इनिशियलायझेशन. म्हणजे याचा अर्थ काय? आयदर सुपर न कॉल करू शकता किंवा मे क्लास नेम न. मग इतर रेक्ट म्हणजे ह्याचा जो रेक्टॅंगल क्लास आहे त्या रेक्टॅंगल क्लास मधली इनिशियल मेथड कॉल केली इथं. आणि इथं बघा रेक्टॅंगल डॉट एरिया मेथड, म्हणजे इथली एरिया मेथड, रेक्टॅंगल मधली एरिया मेथड कॉल केली. आता इथं डिस्प्ले होताना आउटपुट दोन्हीच आहे, रेक्टॅंगलचं पण आउटपुट आणि ट्रायंगलचं पण आउटपुट डिस्प्ले झालंय. इथं फक्त रेक्टॅंगलचं आउटपुट झालं होतं, कारण का? तर ओव्हरराइड झाली होती ही मेथड. एरिया आणि इनिशियलाइज मेथड हे बेस क्लासमध्ये आणि डिराइव्ड क्लासमध्ये दोन्हीकडे सेम मेथड असेल, तर डिराइव्ड क्लास काय करतं? बेस क्लासच्या मेथड हाईड करतं, ओव्हरराइड करतं, आणि त्या मेथड ऍक्टिव्ह होत नाही. मग तर त्या मेथड आपल्याला पाहिजे असेल तर त्याला दोन पर्याय दिलेत, एक सुपर कीवर्ड न तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट त्या क्लास नेम डॉट मेथड नेम न तुम्ही कॉल करू शकता. तर हे दोन पर्याय मेथड ओव्हरराइडिंग मध्ये वापरलं जातं.
नाउ नेक्स्ट पार्ट इज ऍब्स्ट्रॅक्ट क्लास अँड ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. आता हा पार्ट पण तुम्हाला झालेला असणार आहे. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय असतात, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड काय असतात, तर सिंपल एका लँग्वेज एका ओळीत सांगायचं मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट मेथड ज्या मेथड मध्ये त्या पर्टिक्युलर मेथडचं इम्प्लिमेंटेशन नसतं, त्याचा कोड नसतो, अशा ज्या मेथड असतात त्याला ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणलं जातं. सो आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे ज्या क्लास मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असतात. सो अ क्लास इज कॉल्ड ऍज ऍब्स्ट्रॅक्ट क्लास इफ इट कंटेन्स वन ऑर मोर ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. एक किंवा एकापेक्षा जास्त ऍब्स्ट्रॅक्ट मेथड जर असतील एखाद्या क्लासमध्ये तर त्या क्लासला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणलं जातं. ओके, द ऍब्स्ट्रॅक्ट मेथड इज मेथड दॅट इज डिक्लेअर्ड बट डझंट हॅव एनी इम्प्लिमेंटेशन. मेथड डिक्लेरेशन असतं पण इम्प्लिमेंटेशन नसतं. म्हणजे थोडक्यात आपण एक्झाम्पल लिहायचं म्हणलं तर डेफ मी ऍड आणि इथं मी पॅरामीटर जे काय असतील ते लिहिलं आणि इथं पास लिहिलं. तर ह्याचा अर्थ काय, दिस मेथड इज डिक्लेअर्ड बट डझंट इम्प्लिमेंटेड. इम्प्लिमेंट केलेली नाहीये, पास लिहिलं ह्याचा अर्थ इम्प्लिमेंट नाहीये, पुढे कधीतरी मी इम्प्लिमेंट करणार आहे. तर अशा ज्या मेथड असतात त्याला ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणतात. मग असल्या मेथड जर क्लासमध्ये असतील तर त्या क्लासला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणलं जातं. सो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मे नॉट बी इन्स्टंटेड. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स करता येत नाही, ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही. तर त्याला पर्याय काय, यू नीड टू क्रिएट डिराइव्ड क्लास फ्रॉम दॅट ऍब्स्ट्रॅक्ट क्लास अँड क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास. सो ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स क्रिएट करता येत नाही अँड इट्स ऍब्स्ट्रॅक्ट मेथड मस्ट बी इम्प्लिमेंटेड बाय दी सब क्लास. सब क्लास मध्ये त्या मेथड इम्प्लिमेंट करायच्या आणि मगच तुम्हाला ती मेथड तो क्लास इन्स्टंट करता येतो. सो वेन यू वॉन्ट टू प्रोव्हाइड कॉमन इंटरफेस फॉर डिफरंट इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉम्पोनंट वी कॅन यूज द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. मग ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कधी वापरायचा, तर महत्वाचं लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्हाला कॉमन इंटरफेस वापरायचा आहे. जसं तुम्ही ओरॅकल मध्ये शिकलाय, क्रिएट कमांड शिकलाय, तर क्रिएट कमांड कशासाठी वापरली जाते, तर फक्त क्रिएट टेबल करण्यासाठी वापरली जाते का, नाही. क्रिएट यूजर असतं, क्रिएट व्ह्यू असतं, क्रिएट प्रोसिजर असतं, क्रिएट फंक्शन असतं. म्हणजे एका क्रिएटचा यूज किती आहे, तर वेगवेगळा आहे. तर अशी जी सिच्युएशन असते की ज्या ठिकाणी एक युनिक इंटरफेस असतो की ज्यामधून आपल्याला वेगवेगळे इम्प्लिमेंटेशन करायचं असतं, त्या सिच्युएशनला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास वापरलं जातं. मग हिअर वाय यूज द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, सो इन दॅट सिच्युएशन वेन यू वॉन्ट टू यूज द कॉमन इंटरफेस. सो बाय डिफाइनिंग द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास यू कॅन डिफाइन कॉमन ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API फॉर द सेट ऑफ सब क्लास. दिस कॅपॅबिलिटी इज स्पेशली युजफुल इन सिच्युएशन वेन थर्ड पार्टी इज गोइंग टू प्रोव्हाइड इम्प्लिमेंटेशन सच एज प्लगइन्स ऑर अदर पार्ट्स दॅट आर युजफुल फॉर द इम्प्लिमेंटेशन. ओके, ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा अर्थ लक्षात घ्या. नाऊ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कसं क्रिएट करायचं आता पायथॉन मध्ये, आता बाकीच्या ठिकाणी वेगळं पण इथं मेथड वेगळी आहे. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास तयार करायसाठी पहिल्यांदा ऍब्स्ट्रॅक्ट मेथड पाहिजे आणि ऍब्स्ट्रॅक्ट मेथड तयार करायची असेल तर तुम्हाला एक स्पेशल डेकोरेटर वापरावं लागतं @ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. सो बाय डिफॉल्ट पायथॉन डज नॉट प्रोव्हाइड ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. डायरेक्टली आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास तयार करता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, काय करावं लागतं, यू नीड टू इनहेरिट द क्लास ऑन द ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. ओके, सो पायथॉन कम्स विथ अ मॉडेल विच प्रोव्हाइड द बेस फॉर द डिफाइनिंग ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास दॅट इज ABC अँड द मॉडेल नेम इज ABC. म्हणजे तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करायचा असेल तर तो इनहेरिट करावा लागतो, ABC ह्या मॉडेल मधून इनहेरिट करावा लागतो आणि इनहेरिट केल्यानंतर मग तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करता येतो. जसं आतापर्यंत वेगवेगळे क्लास क्रिएट केले तसं ऍब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करता येत नाही. सो ABC वर्क बाय डेकोरेटिंग मेथड ऑफ बेस क्लास ऍज ऍब्स्ट्रॅक्ट अँड दिस रजिस्टरिंग द कॉन्सन्ट्रेट क्लास ऍज अ इम्प्लिमेंट ऍज अ ऍब्स्ट्रॅक्ट बेस. सो मेथड बिकम्स द ऍब्स्ट्रॅक्ट वेन युझिंग द ऍब्स्ट्रॅक्ट मेथड डेकोरेटर. ओके, सो ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मे कंटेन्स बोथ कॉन्सन्ट्रेट मेथड अँड ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये दोन पद्धतीच्या मेथड असतात, एक कॉन्सन्ट्रेट मेथड आणि दुसरी असते ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. पण पुढचा जो इंटरफेस पार्ट आहे इंटरफेस मध्ये फक्त ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असते. आता याचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल इथं बघा. सो वन्स अँड ऍब्स्ट्रॅक्ट क्लास इज रिटर्न वी शुड क्रिएट सब क्लास फॉर ऑल द ऍब्स्ट्रॅक्ट मेथड
So here to create the abstract class, we can use class abstract class name and inherit it from the ABC. या आपल्याला काय करावं लागेल, एबीसी नावाच्या एक मॉडेल मधून इनहेरिट करावं लागतं आणि एबीसी मॉडेल वापरायचं म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट करावं लागतं. तर ते कसं इम्पोर्ट करायचं, तर फ्रॉम एबीसी इम्पोर्ट कॅपिटल एबीसी कॉमा ऍबस्ट्रॅक्ट मेथड, और तुम्ही फ्रॉम एबीसी इम्पोर्ट स्टार, अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही इम्पोर्ट करू शकता. म्हणजे फ्रॉम एबीसी, एबीसी नावाचं मॉडेल आहे, त्या मॉडेल मधून तुम्हाला एबीसी हा ऍबस्ट्रॅक्ट बेस क्लास इम्पोर्ट करावा लागेल आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड ही इम्पोर्ट करावी लागेल. तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे एक्झाम्पल दिलंय, सो फ्रॉम एबीसी इम्पोर्ट एबीसी ऍबस्ट्रॅक्ट, सो क्लास पॉलीगॉन. ओके, इथं बघा प्रिंट इट लिहिलंय आणि इथं ऍबस्ट्रॅक्ट मेथड डिफाईन केलंय. इथे ऍबस्ट्रॅक्ट मेथड कशी लिहिलंय बघा, ऍट द रेट ऍबस्ट्रॅक्ट मेथड, आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड मध्ये मेथडचं इम्प्लिमेंटेशन केलंय का, नंबर ऑफ साइड इथं 5 लिहिलंय. इथं प्रिंटला प्रिंट स्टेटमेंट लिहिलंय, म्हणजे ही मेथड जी आहे ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे ज्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन केलं नाही, पण ही कॉन्सन्ट्रेट मेथड आहे म्हणजे त्याच्यात इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आता ह्या पॉलीगॉन मेथड क्लासचा आपल्याला एक इन्स्टंट बनवता येत नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ही मेथड ही क्लास डिराईव्ह करावा लागतो. मी इथं क्लास ट्रायंगल आणि ह्या पॉलीगॉन मधून हे डिराईव्ह केला आणि नंबर ऑफ साइड ही जी मेथड आहे ती आपण इथे इम्प्लिमेंट केली. तसंच दुसरं पेंटागॉन नावाची एक मेथड क्लास लिहिला, इथं 5 इथं इम्प्लिमेंट केलं. हेक्झागॉन नावाची इथं एक मेथड इम्प्लिमेंट केली, इथं पुढे अजून एक मेथड लिहिली. तर अशा पद्धतीने अनेक मेथड तुम्ही अनेक क्लासला इम्प्लिमेंट करू शकता. आणि जसं आर डॉट ट्रायंगल कॉल केला तर आर डॉट ट्रायंगलचं ही जी मेथड कॉल केली, आर डॉट ट्रायंगल कॉल केलं तर ट्रायंगल मेथड कॉल केली, तर नंबर ऑफ साइड्स मेथड कॉल केली तर हा कॉल होईल. समजा पेंटागॉन असेल तर पेंटागॉन मधला जो आहे ती मेथड कॉल होईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट मेथड, म्हणजे इथं महत्वाचं लक्षात घ्या की ऍबस्ट्रॅक्ट मेथड मध्ये दोन पद्धतीच्या मेथड असतात, एक कॉन्सन्ट्रेट मेथड आणि सेकंड ऍबस्ट्रॅक्ट मेथड. ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सन्ट्रेटेड मेथड म्हणजेच आपल्या रेग्युलर मेथड, आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड मध्ये ज्याचे मेथडचं इम्प्लिमेंटेशन असतं, ज्या ठिकाणी पास हा कीवर्ड असतो अशा ज्या मेथड असतात तो ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात, आणि त्याच्यावर ऍट द रेट ऍबस्ट्रॅक्ट मेथड लिहावा लागतो. त्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट, तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट क्लास इम्प्लिमेंट करायचा असेल तर तुम्हाला तो एबीसी मॉडेल मधून इम्पोर्ट करून घ्यावा लागतो. तर त्यासाठी ह्या पद्धतीने लिहावं लागतं. सो दिस इज अवर ऍबस्ट्रॅक्ट क्लास. आता पुढे जो इंटरफेस पार्ट आहे, इंटरफेस मध्ये काय फरक आहे, ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस आर सेम. आता ह्या दोन्ही फरक आहे. सो पायथॉन डझंट सपोर्ट इंटरफेस डायरेक्टली, महत्वाचं स्टेटमेंट लक्षात घ्या, पायथॉन डझंट सपोर्ट इंटरफेस डायरेक्टली. इंटरफेस हा डायरेक्टली पायथॉन मध्ये सपोर्ट नाही. जसं तुम्ही शिशार मध्ये इंटरफेस कीवर्ड वापरून करता किंवा जावामध्ये इंटरफेस कीवर्ड वापरून करता, तसं पायथॉन मध्ये इंटरफेस डायरेक्ट नाही. तर इंटरफेस म्हणजेच काय, तर ऍबस्ट्रॅक्ट क्लास. इंटरफेस म्हणजेच काय, ऍबस्ट्रॅक्ट क्लास. इथं पायथॉन मध्ये इंटरफेस म्हणजेच काय असतं, तर ऍबस्ट्रॅक्ट क्लास. पण दोन्ही फरक काय मग, तर दोन्ही फरक महत्वाचा एक आहे की ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये कॉन्सन्ट्रेट मेथड आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात, पण इंटरफेस मध्ये फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात. एवढाच फरक आहे दोन्ही मध्ये. म्हणजे जी हा प्रोग्राम आपण लिहिला होता, ह्या प्रोग्राम मध्ये जर ही मेथड नसती, फॉर एक्झाम्पल ही जर मेथड नसती, तर हा जो क्लास झाला तो इंटरफेस झाला असता. फरक लक्षात घ्या, दोन्ही मध्ये ऍबस्ट्रॅक्ट इंटरफेस डायरेक्ट नाही. तर इंटरफेस म्हणजेच काय, पायथॉन मध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. इंटरफेस म्हणजेच ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. आणि दोन्ही मधला दुसरा महत्वाचा फरक काय, तर इंटरफेस मध्ये सगळ्या ज्या मेथड्स असतात त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथडच असतात, पण ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये सगळ्या मेथड जे असतात त्या ऍबस्ट्रॅक्ट प्लस कॉन्सन्ट्रेट मेथड असू शकतात. म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन असू शकतं. एक जरी ऍबस्ट्रॅक्ट मेथड असेल तर ती मेथड तो क्लासला ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणलं जातं आणि तो इनहेरिट एबीसी मधून होतो. तर हा झाला इंटरफेसचा पार्ट. तर ह्याचं इंटरफेसचं पण एक्झाम्पल आपण सेम एक्झाम्पल आपण देऊ शकतो, फक्त ती मेथड कॉल केली काढून टाक.